नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इंग्रजीच्या तासाला आर फॉर रॅबिट. रॅबिट म्हणजे ससा. ससाचं चित्र आर या अक्षरापासून कसं काढायचं ते शिकवणार आहे. तर आता तुम्हाला माहीतच आहे, आर काढण्यासाठी आपण काय करतो, उभी रेघ देतो. मी आता तुम्हाला लहान काढून दाखवणार आहे, पण तुम्ही मोठा काढायचा आहे, बरोबर. समसंख्या घ्यायची, 1, 2, 3, 4, 5, 6. म्हणजे आता इथून परत आपण आर काढताना काय करतो, परत वर जातो आणि मग आपण असं करतो, बरोबर. तर इथे हा रॅबिटचा कान काढायचा पहिला. हा रॅबिटचा इथे दुसरा कान काढायचा. काढला. आता इथून आपल्याला रॅबिटचा चेहरा काढायचा आहे. नीट बघा मी कसं काढते आहे. इथे आपलं जे आर अक्षर आर अक्षराची जी रेष आहे उभी, बरोबर, जिथे संपते तिथपर्यंत आपल्याला चेहरा काढायचा आहे, बरोबर. हा चेहरा झाला त्याचा. हे त्याचं तोंड, नाक, डोळे झाले. आता आपल्याला सशाचं अर्ध धड काढायचं आहे, बरं. उरलेल्या शरीराचा भाग काढायचा आहे. तर आता पाठ कशी काढणार आपण, अशी काढायची आहे बघा. अशी अशी पाठ काढायची, बरं. त्यानंतर हा मागचा पाय काढून घ्यायचा आपण. हा मागचा पाय असा काढून घ्यायचा. त्यानंतर आता आपल्याला पुढचे पाय काढायचे आहेत दोन. तर पुढचे पाय कसे काढणार, इथे, बरोबर. त्यानंतर हा पुढचा पाय, दुसरा पाय काढून घ्यायचा आपण. आणि सगळ्यात शेवटी ही शेपूट. आता ससे बहुतेक पांढऱ्या रंगाचे असतात, काळे भरू रंगाचे असतात किंवा ब्राऊन कलरचे पण असतात. तर मी येते काय इथे काय केलं, पर्पल कलरचा चट्टा दिला आणि बाकीचं ब्राऊन कलर दाखवलं आहे. तुम्हाला जसं आवडेल, आकर्षक वाटेल, अशा पद्धतीने तुम्ही सशाचा रंग देऊन चित्र पूर्ण करायचं आहे आणि आम्हाला पाठवायचं आहे. ग्रीन कलर देऊ नका मात्र, कारण ग्रीन कलर म्हणजे झाडांचं होतं. तुम्ही सशांचं निरीक्षण केलंच असेल, वेगवेगळे तुम्ही टी व्हीवरती बघता, त्याच्यामध्ये तुम्हाला समजलेलं असेल की सशाचे रंग कोणकोणते असतात. तर सर्वसाधारण मी पाहिलेले आहेत पांढऱ्या रंगाचे, काळ्या रंगाचे, ब्राऊनिश कलरचे पण मी बघितलेले आहेत. पण एवढा ब्राऊन कलर नसतो, पण काळे आणि पांढरे मात्र मी नक्की बघितलेले आहेत. तर तुम्हाला जसं जमेल तसं छान चित्र आकर्षकपणे रंगवा आणि आम्हाला पाठवा.